अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचं प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलंय. मुंबई महापालिकेनं ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न केल्याप्रकरणी ठाकरेगड कोर्टात गेलाय. आज 11 वाजता या प्रकरणी सुनावणी होती. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून सहमतीचा उमेदवार दिला जाऊ शकतो. आज सहमतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. भाजपकडून माजी नगरसेवक मूर्ची पटेल यांचं नाव भाजपचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर शिंदे गटही उत्तर देण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं भवितव्य अधांतरी असल्यानं मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. माजी नगरसेवक प्रमोद सावंत आणि माजी नगरसेवक कमलेश राव हे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे दोन्ही नगरसेवकांमध्ये गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदर महापालिकेत शिंदे गटानं भाजपलाच धक्का दिला. मीरा भाईंदर मनपा अर्थसंकल्पातील नगरसेवक स्वेच्छानिधीची वाढीव तरतूद आणि महासभेत आर्थिक प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची यादी रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे कामांची यादी तसंच स्वेच्छानिधीची तरतूद तत्कालीन सत्ताधारी भाजपनं मंजूर केली होती. ज्यांच्यात कधी विस्तवही जात नव्हतं असे मुंबईतले एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले कम्युनिस्ट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात दिलजमाई झाली आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत सीपीआयनं ठाकरे गटाला पाठिंबा जाहीर केलाय. विशेष म्हणजे मातोश्रीवर जाऊन कम्युनिस्टांच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंची भेट घेऊन हा निर्णय जाहीर केलाय. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्तेही ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. नफरत छोडो अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी शिवसेनेला केलं. मुंबईच्या डबेवाल्यांमध्येही दोन गट पडले आहेत. मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाला शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेत पाठिंबा जाहीर केला. तर तळेकर डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करतायत असा आरोप मुंबई डबेवाल्यांचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी केलाय. सर्वपक्षीय नेत्यांच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील नेत्यांच्या 59 कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल 349 कोटी थकवले आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. या थकबाकीदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांची नावं आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा देशातला सर्वात मोठा पुतळा संभाजीनगरमध्ये होतोय. हा पुतळा 54 फुटांचा असेल. चबुतऱ्यासह स्मारकाची उंची 84 फुटांपेक्षा अधिक राहणार आहे. या स्मारकासाठी एक समितीही नेमली आहे. पंतप्रधान मोदींची नक्कल भाषणात केल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र आपण भाषणात एकही असंसदीय शब्द उच्चारला नाही असं त्या म्हणाल्या. केवळ नक्कल केली म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर राज ठाकरे भाषणात एवढ्या नकला करतात, त्यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाही असा सवाल त्यांनी विचारलाय. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती किरीट सोमय यांनी दिली. सरकारकडून रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांना पैसे अदा करण्यात आले, तसंच रिसॉर्ट पाडण्यासाठी 1,01,25,000 रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती सोमय यांनी Z24 दिली. क्रिकेटच्या राजकारणात कट्टर राजकीय विरोधकांची टीम एकत्र आली. एमसीए निवडणुकीतील मतदारांशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. खेळाच्या लढाईत राजकारण नको असा सल्ला शिंदे फडणवीसांनी बैठकीत दिलाय. आशिष शेलार शरद पवारांचं संयुक्त पॅनल एमसीए निवडणुकीच्या रिंगणात आहे. वरंधे घाटमार्गे महडला जाणाऱ्या पुणे महाड मार्गावरील नीरा नदीवरच्या पुलाचं संरक्षक कठडे तुटल्यात. रस्त्याचा अंदाज न आल्यानं अपघात घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सूचना फलक लावण्याची आणि संरक्षक कठडे बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये शनी मंदिर पुलावर उभारण्यात आलेल्या उद्यानाचं सौंदर्य डिजिटल फलकांमुळे हरवलंय. मुख्य दरवाजा सोडला तर उर्वरित संपूर्ण उद्यान विविध फलकांमुळे झाकले. या डिजिटल फलकांना इतर ठिकाणी जागा करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्यातल्या काही भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर आणि राजीव गांधी पंपिंग केंद्रामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे, त्यामुळे आज पाणी पुरवठा बंद राहील आणि उद्या कमी दाबात पाणी पुरवठा होईल.
पुढचे 10 ते 12 दिवस ठाण्याच्या काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ शकतो। कडे भातसा नदीवरच्या पीसी इथल्या बंधाऱ्यातल्या पाण्याची पातळी वाढवली जाते, त्यासाठीच्या न्यूमॅटिक गेट सिस्टम दुरुस्तीचं काम मुंबई महानगरपालिका करते, त्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात असेल। नागपूरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय, गेल्या महिनाभरामध्ये 30 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे वाढता आकडा पाहता स्वच्छता ठेवण्याचं आवाहन पालिकेने केलं। मुख्यमंत्र्यांना आता वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीत प्राधिकृत अधिकारी म्हणून लक्ष घालावं लागणार आहे, कडे औरंगाबाद खंडपीठाने तसे निर्देश दिलेत। राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या रिक्त पदांबाबत संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या जनहित याचिकेवर हे निर्देश दिले आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर झाल्यात, बीए बीएससी या परीक्षा 4 नोव्हेंबर तर बीकॉमचे पेपर 18 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत। डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा तुमच्या गृहकर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, कारण महागाईचा दर तब्बल 7.41% गेलाय, त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनाचा दरही घटलाय, त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली। महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने योजलेले उपाय अपुरे पडत आहेत, त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या क्रेडिट पॉलिसीत पुन्हा एकदा व्याजदर वाढ होऊ शकते। बायजूस पुढच्या 6 महिन्यात 2500 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे, भारतासह विदेशातला मार्केटिंग आणि ऑपरेटिंगवरील खर्च वाढवणार आहे। बायजूसनं त्यासाठी योजना आखली, त्यानुसार 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं जाणार आहे। संभाजीनगर शहरातल्या बाजारपेठांमध्ये पार्किंगसाठी महापालिका आता पैसे आकारणार आहे, रस्त्यावर वाहन लावताना नागरिकांना पार्किंग शुल्क द्यावं लागणार आहे। या ठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे मोठी गैरसोय होते, त्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतला। पश्चिम रेल्वेवरील तब्बल 13 एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय, या फेऱ्या रद्द करण्यामागे पश्चिम रेल्वेकडून तांत्रिक कारण देण्यात आली आहेत, मात्र प्रत्यक्षात राखीव एसी लोकल नसल्यामुळे फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, कारण एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार जमा झालेत, जे 24 तासने या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवला होता। जे 24 तासच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं, एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी बोनसही मिळणार आहे। निलंबित केलेले 118 एसटी कामगार आजपासून पुन्हा कामावर रुजू होत आहेत, शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानं या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती। निलंबन रद्द झाल्यानंतर गुणरत्न सदावर्तींच्या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मॉडर्न आणि मर्क या औषध कंपन्या कॅन्सरची लस व्यक्तीनुसार कस्टम साईज करून देणार आहेत, प्रत्येक रुग्णासाठी कॅन्सरची लस संयुक्तपणे विकसित केली जाईल, ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत या लसीबाबतचा अहवाल जाहीर होईल। माथेरानमध्ये ई रिक्षा 3 महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर चालवायला परवानगी देण्यात आली, 15 ऑक्टोबर नंतर 7 ई रिक्षा चालवल्या जातील। दक्षिण मुंबई ते नवी मुंबई समुद्र मार्गे केवळ अर्ध्या तासात पोहोचवणाऱ्या वॉटर टॅक्सीला प्रवासच मिळत नाहीत, वॉटर टॅक्सीचं एका मार्गाचं भाडं तब्बल 800 ते 1500 रुपये आकारलं जात होतं, मात्र आता केवळ 400 रुपये भाडं आकारलं जाते, त्यामुळे तरी प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे। मुंबईतल्या रस्त्यांवरून तब्बल 4000 भंगार गाड्या मुंबई महापालिकेनं हटवल्यात, या कारवाईमुळे नोटिसा बजावलेल्या भंगार गाड्यांच्या मालकांची धावपळ उडाली आहे, मार्च महिन्यात तब्बल 2000 अधिक वाहन मालकांना नोटिसा बजावल्या होत्या। शाळेच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांबाबत संभाजीनगर गटशिक्षण विभागानं धडाकेबाज कारवाई केली आहे, 4500 जास्त जिल्हा परिषद शिक्षकांचं घरभाडं पगारातून कापलंय, 6 तालुक्यांमध्ये ही कारवाई केली आहे, सप्टेंबर महिन्याच्या पगारात घरभाडं दिलं नाहीये, भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचा कायापालट होणार आहे, या भागातील रस्ते साईडवॉक नव्यानं बनवले जातील, तसंच परिसरातील दुकानं आणि इतर बांधकामं हटवून हा संपूर्ण भाग मोकळा केला जाणार आहे, यासाठी मुंबई महापालिका 16 कोटी रुपये खर्च करणार आहे। मुंबईमध्ये उडते कंदील उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे, उडते कंदील वापरल्यानं मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, असा त्यामुळेच हा आदेश पोलिसांनी जारी केलाय। पुण्यामध्ये दिवाळीत फटाके फोडण्यासाठी पुणे पोलिसांनी नियमावली जारी केली आहे, 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास आणि तसंच फटाक्यांची विक्री करण्यास मनाई केली आहे।
पुण्यात सिंहगड एक्सप्रेसमध्ये जोरदार हाणामारी झाली. जागेवरून झालेल्या वादात ही हाणामारी झाली. प्रवाशांनीच मध्यस्थी करून हा वाद मिटवलाय. सध्या प्रवासी संख्या वाढल्याने अशा घटनाही वाढू लागल्या. गोंदियातल्या पिंडकेपार गोटाबोडी या गावामध्ये रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. रानडुकराचं मांस शिजवताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींना रंगेहात पकडले. नाशिकच्या सटाणा बाजार समिती परिसरातील पर्वतनगर भागात एकाच रात्री 3 घरफोड्या झाल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्यात. मालेगावकडून वाशिमकडे जाणाऱ्या कंटेनरमधून गुटखा जप्त करण्यात आलाय. 536 पोत्यांमध्ये भरलेला 14,760 किलो वजनाचा सुगंधित तंबाखू आणि तो बनवण्यासाठी लागणारं रासायनिक द्रव्यही जप्त केलं. याची किंमत 40,56,000 इतकी आहे. उल्हासनगरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. जवाहर हॉटेल सुमारे असलेल्या युनियन बँकेच्या एटीएम मधून आरोपी अखिलेश पटेल हा पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पुण्यात सोमवारपेठ इथे जुन्या दुमजली वाड्याला अचानक आग लागली. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली. वाड्यामध्ये कुणी राहत नसल्याची माहिती समोर येते. दरम्यान आग कशामुळे लागली हे अजून कळलेलं नाही. बातमी आहे पाकिस्तानातून. कराचीमध्ये एका बसला आग लागली. या आगीत होरपळून 21 जणांचा मृत्यू झालाय. कराचीमधल्या नूरियाबाद जवळ ही दुर्घटना घडली. या आगीत 10 जण जखमी झाले. आसामच्या सुबनसिरी लोअर जलविद्युत प्रकल्पात भूस्खलन झाले. इथल्या टेकडीचा एक मोठा भाग नदीत कोसळल्यामुळे काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या काही दिवसातल्या भूस्खलनाच्या दुर्घटनांमुळे सुबनसिरी लोअर जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला मोठा फटका बसला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे